नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत कोल्हापूर न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। फाइव स्टार हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचा आहे तर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व युनिव्हर्सिटी संलग्नित हॉटेल मॅनेजमेंटचे डिग्री डिप्लोमा व ऍडव्हान्स शिपिंग कोर्सेस साठी प्रवेश सुरू। 3 एकर शांत व निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त ट्रेनिंग लॅब्स, अल्ट्रा मॉडेल क्लासरूम्स व अत्याधुनिक ट्रेनिंग किचन सह शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मेनन अँड मेनन जवळ शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर। संपर्क 81 81 00 94 94। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाकडे द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने आज दिलाय। गेल्या अनेक दिवसापासून पानसरे कुटुंबियांची ही मागणी होती, त्यावर न्यायालयाने आज सुनावणी करत तपास ATS कडे देण्यास सांगितलंय। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला जवळपास 7 वर्ष उलटून गेले, तरीही अजून हत्या करणाऱ्यांचा शोध लागला नाही। महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकामार्फत या प्रकरणाचा तपास केला जात असून पानसरे कुटुंबियांनी त्याबाबत असमाधान व्यक्त केलं होतं। तसेच तपास ATS कडे वर्ग करण्याची मागणी केली होती। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ इथं सभा घेऊन माजी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला। त्यांना शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे। आदित्य ठाकरे यांची सभा राष्ट्रवादी पुरस्कृत यात्रा होती। ठाकरेंच्या सभेला गर्दी दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आणले होते, त्याचा आम्ही फारसा विचार करत नाही। अनेकांनी माझ्यावर टीका केली, त्यांच्यावर मी बोलणार नाही, असे देसाई म्हणाले। आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही गद्दारी केली नाही, आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचेच विचार घेऊन पुढे जात आहोत। ठाकरे कुटुंबियांनी बाळासाहेब यांच्या विचारांची प्रार्थना केली आहे। तुम्ही माझ्या मतदारसंघात गर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा मुख्यमंत्री शिंदे सातारात येतील त्यावेळी 50 पटीने गर्दी दाखवू, असा इशारा आमदार शंभूराजे देसाई यांनी विरोधकांना दिला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार हा सोहळा यंदाही परंपरागत पद्धतीने पार पडला। बुधवारी साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी इथं वाहणाऱ्या ओढ्यात पार पडला। दोन्ही गावातील महिला सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन हा सोहळा त्यांनी संपन्न केला। एकमेकींना शिव्यांचा भडीमार करण्याची अनोखी परंपरा आणि वैशिष्ट्य या सोहळ्याचं आहे। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड आणि बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। या दिवशी दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात। गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात। गेल्या 15 दिवसापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावली। विजांचा कडकडाटासह आज सायंकाळपासून कोल्हापुरात पावसाने जोर धरला, त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। अचानक पावसाची सर आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली, तर पुढील 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिल्यानं पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील चिंचवाड इथल्या नंदीवाली वसाहत ककडेमाळा इथं राहणाऱ्या चंपाबाई ककडे या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता। कोल्हापूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास 72 तासात लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। अत्यंत संवेदनशील असलेल्या या गुन्ह्याचा तपास करणं पोलिसांना जिकिरीचं बनलं होतं। पोलिसांनी तपास वाढवत मुख्य सूत्रधार प्रकाश नंदीवाल यास अटक केली आहे। 30 जुलै रोजी पाणी पिण्याच्या बहाण्याने संशयित आरोपीने ककडे यांच्या घरात प्रवेश केला होता। भूपाल ककडे यांना ढकलून वयस चंपाबाई यांच्यावर झडप घालून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील फुले चोरली होती, त्यानंतर चंपाबाई यांचा गळा दाबून खून केला होता। राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसवर बोचऱ्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे। तसंच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या नावाखाली घोषणाबाजी करत आहेत, असं पडळकर म्हणाले। राष्ट्रवादीकडून उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, असा आरोप पडळकरांनी केला आहे। पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, असं पडळकर म्हणाले। त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा आरोप पडळकरांनी केला। मसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशा बोचऱ्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची,
गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गेल्या 15 दिवसांपासून पावसाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। पुढील 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो। गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता गेले 4 दिवस पावसाचा इशारा दिल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत। 7 वर्षात आम्ही मंत्री, गृहमंत्री आणि तपास अधिकाऱ्यांना भेटलो, पण आता ATS चांगला तपास करेल अशी आशा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया मेधा पानसरे यांनी दिली। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपशील उच्च न्यायालयाने ATS कडे देण्याचे आदेश दिले आहेत। त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, केवळ खुनापुरता विचार न करता याच्या सूत्रधारापर्यंत जाणे महत्वाचे आहे। यांच्यात कोण आणि कोणत्या संघटना आहेत याचा शोध लागणे आवश्यक आहे। हा खटला सुरू राहणार असून त्यासोबतच तपास सुरू राहण्यासाठी हा तपास ATS कडे देण्याचा विचार झाला असे मेधा पानसरे म्हणाले आहेत। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला आता हिंसक वळण लागलं आहे। मंगळवार रात्री शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला। यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। हा हल्ला पूर्वनियोजित होता अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी देत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे। तानाजी सावंत आणि मला जीवे मारण्याचा सेनेचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। लोकशाहीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी उठाव करण्याने अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। एखादा विचार बदलल्याने त्याचे परिणाम काय होतात हे आता जनतेला कळाले आहे। मी स्वतः शांत आहे, ते माझ्यावरील संस्कार आहेत असेही सामंत म्हणाले। मंगळवारी रात्री माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रजमध्ये शिवसैनिकांनी हल्ला केला होता। या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना शहर प्रमुखासह 5 जणांना अटक केली आहे। त्यांना आज पुणे येथे सत्र न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद निष्ठा यात्रा काल रात्री 8 वाजता कात्रजमध्ये आली होती। त्यानंतर कात्रज चौकातील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना तेथून उदय सामंत यांच्या ताप्यावर हल्ला झाला होता। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर धरपकड करून शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, बबन थोरात आणि संभाजीराव थोरवे यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे। राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। या दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला असून या प्रकरणावर आता उद्या सुनावणी होणार आहे। त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत 2 गट पडले आहेत। शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे, त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची असा पेच निर्माण झाला आहे। या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश NV रामन्ना यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली। एकनाथ शिंदेच्या वतीने वकील हरीश साळवे, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला, तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल राव, कलेजीराव बाबर यांच्या पत्नी शोभाकाकी बाबर वय 62 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती आमदार अनिल भाऊ तसेच माजी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर, ही 2 मुले, दीर, जावा, पुतणी असा मोठा परिवार आहे। गेल्या 15 दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र बुधवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली। त्यांच्या निधनामुळे खानापूर मतदारसंघातील जनतेवर माईची पातर घालणाऱ्या काकी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचा चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।